शिवसेनेचे ज्येष्ठ नेते पुन्हा एकदा विधानसभेच्या रिंगणामध्ये उतरण्यास इच्छुक आहेत. संभाजीनगर पश्चिम या मतदारसंघातून चंद्रकांत खैरे निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. संजय शिरसाट यांना पाडण्यासाठी आपण विधानसभा लढवणार असल्याचं सांगत खैरेंनी शड्डू ठोकलाय. 1990 आणि 1999 खैरेंनी विधानसभा निवडणूक जिंकलेली होती आणि त्यानंतर 1999 ते 2014 असे 4 टर्म ते लोकसभेचे खासदार होते. 2019 आणि 2024 त्यांना लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता. आता 2 पराभवांनंतर पुन्हा विधानसभेमध्ये ते नशीब आजमावणार असल्याचं दिसत आहे. आपल्यासोबत स्वतः चंद्रकांत खैरे आहेत. चर्चा आहे की तुम्ही छत्रपती संभाजीनगरमधून शहरातून पश्चिम विधानसभा मतदारसंघातून पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात पाहायला मिळतील. महत्त्वाचं म्हणजे तशी तुमची इच्छा आहे का? नाही, सांगतो मी तुला. माननीय उद्धव साहेबांनी जर आदेश दिला तर त्याप्रमाणे मी लढेन, कारण मला त्या गद्दाराला पाडायचं आहे. तर गद्दारांना त्या ठिकाणी पाडणारा व्यक्ती कोण आहे? कारण ते आता त्यांच्याकडे अमाप जमा केलं त्यांनी आणि म्हणून रस्ते बिस्ते असं काहीतरी खोटं नाटक असं तरी केलेलं आहे ते. पण प्रत्यक्षात त्या ठिकाणी अशा व्यक्तींना जर पाडायचं असेल तर जो माननीय उद्धवजी आदेश देतील तो मी स्वीकारायला तयार आहे. तुमची तयारी आणि इच्छा आहे का? नाही, मी ह्या पश्चिम मतदारसंघात पहिला हिंदू आमदार झालो होतो, पहिला 1990. यांचा पैशाचा उत्पन्न इतका चालला मोठा, इथे हेलिकॉप्टरमधून पैसे आले आणि त्यावेळेस ते तत्कालीन म्हणजे CP होते, त्यांनी काही लक्ष दिलं नाही, दुर्लक्ष झालं आणि त्या पैशाचा वापर करून मला त्या ठिकाणी पाडण्यात आला. हे सगळं जरी असलं तरी आता लोक चिडलेले आहेत आणि माननीय उद्धवजींचं एक वलय आहे जबरदस्त, पवारसाहेबांचं वलय आहे, काँग्रेस महाविकास आघाडीचं एक वलय, ते जबरदस्तपणे त्या ठिकाणी म्हणजे त्या माध्यमाद्वारे आपल्याला ही जागा, आपली जागा जी आहे ती तर जिंकायची. उद्धव ठाकरे यांनी संधी दिली तर संजय शिरसाटांना पाडण्यासाठी ते पश्चिममधून उभा राहण्यास इच्छुक आहेत. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.